गणाची रचना आपल्या समोर सादर केली. गण झाल्यानंतर गवळण असते. आणि गवळण म्हणजे ह्या कलियुगामधली सत्ययुगामध्ये गवळण कृष्णाच्या कागाळ्या सांगणाऱ्या आठव्या अवतारात होत्या. राधा गोदा हिरा नर्मदा तारा चंद्रावळी सत्यभामा अशा गवळणी होत्या. पण या कलियुगाचा रंगील जमाना आहे. या जमान्यात लेख बापाला पोरा म्हणायला लागला. जन्म देणाऱ्या आई बापाला वृद्धाश्रमात पोरं नेऊन सोडू लागली. म्हणून विनाशकारी घटना घडू लागल्या त्या. हे जर थांबवायचंच असेल तर माणूस म्हणून माणसासारखं वागलं पाहिजे. संत काव्यामध्ये रचना मूर्ती लहान असेल तरी चालेल, पण तो कीर्ती रूपी उरला पाहिजे असे संत सांगतात. आणि म्हणून तशा पद्धतीनं सांगणारा पेक्षा ऐकणारा वर्ग महापंडित विद्वान असतो. मित्रांनो, या ठिकाणी सत्ययुगातल्या गवळणीनंतर या कलियुगातली गवळण कागाळ्या सांगणारी आपल्या मनाचं मनोरंजन करणारी आपल्या भक्तांना समजावून गाण्याच्या आपल्या कलेच्या माध्यमातून सांगणारी कोमल पाटोळे ही गवळण तिने समोर येऊन गवळणीला सुरुवात करून आपल्या कार्यक्रमाचा विषय त्यांच्या समोर मांडावी, त्याची रचना त्यांच्या समोर मांडावी. कारण आपल्या गावचे ग्रामस्थांचं मला पुन्हा एकदा आभार शेवट करतो. कारण मोराची चिंचुली माझ्या आयुष्यात कधी बघितली नव्हती, आज बघण्यात आली. या दोन दिवसात आपण मंडळीने चांगलं आमच्या कलावंताला वागणूक दिली. आणि त्याची म्हणे आहे, पाय केवडे केवडे याच पायापासून वैकुंठ घडे संत सांगतात. आणि मोराची चिंचुली हे गाव श्री माळसाकांत कृषी पर्यटन चिंचुली, चिंचेची बाग मोराची चिंचुली, तालुका शिरोळ जिल्हा पुणे. आणि ह्याच ठिकाणी मोर पाहण्यासाठी या पक्ष्यांची राष्ट्रीय पक्ष्यांची निर्मिती इथं झालेली आहे. त्यांनी त्याचं संगोपन केलेलं आहे. तर ही पाहण्याकरता आता तर महाराष्ट्राच्या बाहेर आपली शूटिंग जाणार आहे. आणि आपले हे सर्व वाक्य त्यांना कळणार आहे तिकडं. तेव्हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे ह्या ठिकाणचा 83089 28 45 45. नाव काय आहे? नाही, संतोष नाणेकर. तेव्हा या कार्यक्रमाला आपण सर्व भक्ती मंडळ आणि सर्व भक्तांनी शांततेचं सहकार्य केले याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आणि कार्यक्रमाला सुरुवात करा कोमलकरण पाटोळे. महिला मंडळाला विनंती आहे, एकीमेकीला काही विचारू नका कुठं बसायचं. कार्यक्रम तुमच्यासाठी आहे, तुम्ही लांब बसून चालत नाही आहे. कारण तुमचं माझं नातं अगदी अतूट बंधन आहे, ते तुटणारच नाही आहे जोपर्यंत माझ्या जीवाजीव आहे तोपर्यंत. समोर या, जवळ येऊन बसा. कार्यक्रम तुमच्यासाठी आहे, पुरुष मंडळी तुमच्यासाठी सुद्धा आहे. पण त्याला कारण एक असं आहे, हाच कार्यक्रम जर पुण्याला असला आपते ना कार्यक्रम बघायला. 50 किलोमीटरवर ही माणसं येऊन कार्यक्रम बघू शकतील. पण माझ्या महिला मंडळाला चूल आणि मूल गेलं तर शेताला, नाहीतर बाहेर निघायचं कारण नाही. म्हणून तुम्हाला एकमेव एकच असा कार्यक्रम आहे तो जागरण गोंधळ, तो तुम्हाला बघता यावा म्हणून हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. मन भरून कार्यक्रम बघा. ज्यांना कुणाला बक्षीस द्यायची आहे, बक्षीस स्वीकारलं जाईल. फक्त जागेवरती वर हात करा, तुमच्यापर्यंत माणूस येईल. ज्यांनी माझी युट्यूबला गाणी ऐकलीत, ती गाणं जर म्हणायला सांगितलं फरमाईश तरी स्वीकारलं जाईल. पण हिंदी मराठी पिक्चरचं गाणं सोडून
देवीचे खंडोबाचे भक्तिगीत अभंग गवळण असा कार्यक्रम भक्तिरसाचा या ठिकाणी चालू होत आहे। आणि सुंदर असा कार्यक्रम सुंदर अशा गावात पहिल्यांदा इतकं सुंदर स्थानक मी बघितलं। आणि नाव भी काय दिले, मोराची चिंचोली ही खोट नाही, खरच मोर आहे। आम्ही बघत बघत तरसून गेले, पण मोर कुठे काय दिसना। पण कालपासून मी दंग झाले की इतके मोर इथेच का बरं का। तर मोर सर्व पक्षामध्ये सुंदर असतो ही तर तुम्ही मान्यच कराल। आणि मग तशा सुंदर पक्षासाठी इतकं सुंदर गाव त्यांनी भगवंताने निवडून काढलेलं आहे, याबद्दल माझं भाग्य थोर आहे। मी तुमच्या या ठिकाणी तुमच्या चरणाची सेवा करायला मला मिळाली। पुढील कार्यक्रमाला सुरुवात। वाघोबा बोला, 33 कोटी देव जागरणाला बोलून घेतलेत वाघोबा, घेतले म्हणले 33 कोटी देवासारखंच हे पब्लिक सुद्धा, महिला मंडळ सुद्धा तुमचं या ठिकाणी कार्यक्रम बघण्यासाठी आलेलं आहे। जरी माझ्या साऊंड सिस्टीम मध्ये जर काही फॉल्ट असेल तर सांभाळून घ्या, कर्माची नसून धर्माची तरी बहीण मुलगी म्हणून मला क्षमा करा, कारण ओपन आवाज आहे, थटायला जागा नाही सिस्टीम। जरी आवाजामध्ये थोडं पाहिजे आपत्ती आलं असेल तरी समजून घ्या, विनंती आहे। मग सर्वांचा देव लाडका श्री गजानन गणपती सुद्धा मल्हारी मार्तंडाला घेऊन आले, आलेत का नाही? मग अशा जुन्या माणसाचं मन आहे काय वाघोबा, तुम्ही आमच्या गावात या, मोराच्या चिंचोली मध्ये ऊ सुद्धा करायचं नाही, ऊ खरंय का करायचं नाही माहित आहे का? संप्रदाय समोर खरंय, आणि संप्रदाय म्हणजे महाराष्ट्राचं नाक खरंय, माहित आहे स्वराचं टाळाचं गाण्याचं सगळी माहिती आहे सगळं। म्हणून कार्यक्रम काना मात्र नुकार बघूनच करायचं बरं का, इतर बाजूला तासाने चलायचं नाही। आमचे सासरे शाहीर नंदकुमार पाटोळे म्हणत असतात, आसूड जर हातात असता तर बैल सुद्धा भीतो, भीतो का नाही? तसं तासाला धरून चाललं पाहिजे कार्यक्रम। म्हणून अशा जुन्या माणसाचं मन असतं काय, अहो पीठ तिथं चाळा नाही, चहा तिथे गाळा नाही, आणि गण तिथं गवळण नाही, गवळण म्हणायची कुणी वाघोबा, गवळण म्हणायची ड्युटी वाल्या ना म्हणू शकतात ते, होय की मग ते नाही म्हण नका म्हणू शकतात ते। मग तुम्हाला काय जेवाय बोलवलंय काय सारखं इथं? आणि 2 दिवसापासून आणखी कार्यक्रम बघायसाठी ना ऐकायसाठी तर बोलवलं 1 दिवस आधी तुम्हाला, ह्यासाठी मुख्य मला जागा दिली। मीच म्हणायची, तुम्हीच म्हणायची, नक्की नक्की वडन हलकी वाला बाजारला
वेळा